भुजबळांना दिवे मारणार आहे आणि आम्ही मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार. शरद पवार साहेब तर अजिबातच करत नाही, वैचारिक लढाई करत असतात, भाषणं करत असतात, पण हे जे आहे हे काही जे आहे फार अतिउत्साही लोक असतात. एक महिना झाला मागच्या वेळ महाविकास आघाडीला, त्यावेळेला सगळं मंत्रिमंडळ पण झालं नव्हतं, खाते वाटप पण आणखी नंतर झालं, ते लवकरच होईल. सर, जीवे मारण्याची धमकी जी आहे ती दिली होती, पोलिसांनी अटक केली, अशा धमक्यायला सुरुवात झाली आहे, कसं बघता तुम्ही? नाही नाही, मला काल 9:30-10:30 काहीतरी माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, तर माझा फोन त्यांच्याकडे होता आणि ते बोलताना त्यांनी कोणी सांगितलं की आम्ही भुजबळांना जीवे मारणार आहे आणि आम्ही मी सांगून मारतो म्हणून तुम्हाला फोन केला की आम्ही त्यांना ठार करणार. काय नाव पण त्यांनी सांगितलं कुठलं काय, तर मग ते आमच्या लोकांनी ते पोलिसांना कळवलं आणि त्यांना कुठेतरी महाडमध्ये त्यांना अटक करण्यात आले. आता ते काय कारण आहे वगैरे ते शोधतील, ते पोलिसांचं काम आहे. नाही, ते कमेंट तुम्ही वाचता, मी नाही वाचत. पुढे नाही, मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो काय, आता ते मुख्यमंत्र्यांना नको, मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. 2 दिवसात अधिवेशन सुरू होत आहे, विरोधी पक्ष नेता अजून नेमला गेला नाहीये. ते अधिवेशनात नेमला जातो, बाहेर अगोदर नाही. तो निर्णय जो आहे विधानसभेचे अध्यक्ष घेतात, विरोधी पक्ष नेते पदाचा जो मुद्दा आहे तो अजूनही तसाच आहे. मला काय माहिती, आता हाऊस सुरू होईल त्यावेळेला त्याच्याबद्दल जे आहे विधानसभेचे अध्यक्ष त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतात. रोहित पवार असं म्हटलेत की बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात आम्ही उमेदवार नाही देणार आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते पण उमेदवार देतील असं नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी असं काही म्हणत नाही, तुम्ही मला सांगितलं की आज जी काय धमकी बिमकी आली त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे. मी एवढंच सांगतो आहे की पोलीस काळजी घेत आहेत आणि दुसरी गोष्ट की आमच्या सगळ्या लोकांना सांगतो की या अशा प्रकारच्या धमकीला पवार कुटुंबीय कधीही हे काम करत नाही. धमकी देणं किंवा कोणाला जे शरद पवार साहेब तर अजिबातच करत नाही, वैचारिक लढाई करत असतात, भाषणं करत असतात, पण हे जे आहे हे काही जे आहे फार अतिउत्साही लोक असतात, त्यामुळे ते अशा धमके येतात. सर, पण कळलेलं आहे तुम्हाला काय माहीत नाही, खाते भेटलं मग खाते आता ज्या कोणालाच भेटलं नाही. मागे सांगितलं, काल सांगितलं ना मी, एक महिना झाला मागच्या वेळ महाविकास आघाडीला, त्यावेळेला सगळं मंत्रिमंडळ पण झालं नव्हतं, खाते वाटप पण आणखी नंतर झालं, ते लवकरच होईल. राऊत म्हणतात तुम्ही